अब इंटरनेट का स्पीड होगा सुपर फास्ट। वसई में पहली बार डीएनए इंफोटेल लेके आ रहा है 100 एमबीपीएस का स्पीड सिर्फ 450 रुपए में। इंस्टॉलेशन बिल्कुल फ्री। हाई स्पीड इंटरनेट के लिए आज ही संपर्क करें। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांचा आज वाढदिवस। मात्र कोरोनाच्या काळात त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। मात्र असं असलं तरी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक जगदीश भुईर यांनी मात्र त्यांचा वाढदिवस साजरा केलाय। वसई पूर्व येथील वार्ड क्रमांक 76 मधील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते हे आहेत जगदीश भुईर। कोरोना काळात देखील त्यांनी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर मदत केली। बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जगदीश भोईर यांनी वॉर्ड क्रमांक 76 जनतेला घराघरात जाऊन सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलंय आणि आपल्या लोकनेत्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। त्यांच्या या वॉर्डमध्ये सोसायटी चाळी झोपडपट्टीमध्ये विविध धर्माचे लोक राहतात। मात्र जगदीश भोईर यांनी यांच्यामध्ये कधीच भेदभाव किंवा तुझाभाव केला नाही। कोणत्याही समाजाचे उत्सव सण असो त्यात त्यांनी नेहमी खारीचा वाटा उचललाय। पक्षाचे नाव व पक्षाचा झेंडा त्यांनी उंचावत ठेवल्याचं याआधी अनेक वेळा पाहण्यात आलंय। विशेष म्हणजे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तत्कालीन वालीव ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद माळवी, हरीश्वर भगत, पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, नगरसेवक रमेश घोरकना, वालीव बहुजन विकास आघाडी अध्यक्ष जयप्रकाश पाटील, तसेच आघाडीचे युवा नेते महेश धनगर, पुनीत पाटील, स्वप्नील पाटील, राजा मोहिते या मंडळांनी जगदीश भोईर यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे। त्याशिवाय त्यांचे इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चांगला जनसंपर्क आहे। प्रत्येक कार्यक्रमात लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने कार्य उत्तम रीतीने ते पार पाडत गेल्याचं आहे। जगदीश भोईर अभिमानाने सांगतात, ज्येष्ठ पदाधिकारी जगदीश भोईर एक तरुण कार्यकर्ता लाभल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जगदीश भोईर यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। आज आपणचा वाढदिवस आहे। आपण सांगितलेलं करोनाच्या काळामध्ये वाढता करोनाचा संपर्क आहे म्हणून तिकडे काय कोणी येऊ नका। ज्याच्या त्याच्या परीने आपल्या गावामध्ये आपल्या वार्डमध्ये सर्वांचं काय असेल ते लक्ष द्यावं। त्या हिशोबाने आम्ही सॅनिटायझर आणि मास्क वाटप इथे ठेवले। कुठे कुठे मास्क वाटलेत? मास्क आम्ही आज वाढदिवस आहे आज 76 वार्डमध्ये टोटल 4000 घरामध्ये घरोघरी आम्ही वाटणार आहे। वार्ड क्रमांक 76। युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, सर्वप्रथम आपणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही वालीव प्रभागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क वाटप ठेवला आहे। त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीने सर्व वसईमध्ये आज आपणच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरे ठेवली आहेत। मी रमेश जयराम होरकना, नगरसेवक। आप्पाचे वाढदिवसाची जी शुभेच्छा आपल्याला देतो आणि आप्पाने हात जोडून सांगितलं का तुम्ही येऊ नका, तुमच्यापर्यंत तुम्हाला काय करायचं ते करा तिकडे कार्यक्रम। तर आपली मंडळी गेली होती, जगदीश भोईर, पुनीत पाटील, महेश धनगर, ते भेटून आलं। त्यांना सांगितलं का तुम्हाला काय करायचं ते पर्याय काय करा। तर मध्ये या लोकांनी एक ब्लड डोनेट ठेवलं, रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मग 125 बाटल रक्त जमा झाले आणि मध्ये त्याच्या अगोदर धान्य वाटप केलं। म्हणजे अद्यापर इकडे जास्त कोणी वाटप केलेलं नव्हतं असं। आम्ही सर्व बरेचसे कार्यक्रम राबवले, रक्तदान केलं, शिबिर, धान्य वाटप। आता हे सॅनिटायझर 4000 काही जास्ती लोकं पण होतील, म्हणजे या वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये पण होणार। 4-5 हजाराचे म्हणजे सर्व पिशव्या बनवल्या आहेत। त्या हिशोबाने सर्व चांगलं, म्हणजे कोणाला मास्क मी भेटत नाही त्यांना मास्क भेटायला जाईल। म्हणजे जे गरीब आहेत ते धुवून धुवून मास्क घेतात। तसेच प्रत्येक पिशवीमध्ये 10-10 विशेष मास्क आहेत। त्यावरून त्या आप्पाचे आणि नानाचे वाढदिवसाने असं ठरवलं तर 3 तारखेला हा कार्यक्रम करायचा। आता वाटाची सुरुवात होणार आहे, गल्लोगल्ली मुलांना पाठवणार आणि सर्व वाटप करणार पद्धतीचे। अरुण सदाराम पाटील, मी बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे। आज आप्पाचा वाढदिवस, सर्वप्रथम आप्पांना आणि 1 तारखेला झालेल्या नानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हा जो आमच्या युवा मंडळी युवा बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे पुन्हा एकदा सॅनिटायझर वाटप प्लस मास्क, याच्यापूर्वी त्यांनी अन्नधान्याचा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। आणि विशेष म्हणजे मला सांगायलाही आनंद होईल की जे लोक आतापर्यंत मतदानापासून वंचित होते
ज्येष्ठ मंडळी तसेच तरुण वर्ग, तर त्यांची नावं या महेश धनगर, जगदीश भोईर, पुनीत पाटील यांनी त्यांची नाव नोंदणी करून जवळजवळ मतदार यादीमध्ये नाव आणले. या त्याच्यामधलं तरुणांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे की आम्ही प्रथमच आता व्होटिंग करणार आहोत, मतदान करणार आहोत. पण पुन्हा एकदा आपणा आणि ज्यांनी हा कार्यक्रम या बहुजन आघाडी युवा नेत्यांना सगळ्यांना माझ्यापासून माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी गोविंद माळवी, माजी सरपंच. एक स्तुतृक उपयोग आप्पाच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता जगदीश भोईर याच्यातर्फे आणि इतर तरुण मंडळ यांच्यातर्फे आप्पाच्या वाढदिवसासाठी हे सिलेंडर वाटप करतात. याच्या अगोदर अन्नधान्य वाटप केलं, बरंच काय केलं. चांगली धडाडीची पोरं आहेत. आप्पाला माझ्या वाढदिवसाला लागतात शुभेच्छा. तुम्ही राघव पाटील, काय सांगा, आज आप्पांचा वाढदिवस आहे, कशा प्रकारे तुम्ही साजरा केला? आज आप्पांचा वाढदिवस हा त्यांना भेटायला न जाताना कोरोनामुळे आज आपण इथेच आरोग्यदायक काहीतरी आपण करावं अशा इथल्या सर्व कार्यकर्त्यांना वाटलं. म्हणून ते आज हा सॅनिटायझर आणि मास्क वाटपाचा प्रत्येक घरोघरी कार्यक्रम ठेवलेला आहे आप्पाच्या वाढदिवसानिमित्ताने.